उत्तर महाराष्ट्र टाइम्स नव्या युगाच्या दृष्टिक्षेपात अस्मिता उत्तर महाराष्ट्राची। देवाली कॅम्प येथील सालाबादाप्रमाणे सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या हाजी मलंग बाबा यांचा सदर मोठ्या उत्साहात पार पडलाय। या कार्यक्रमाचे आयोजन शरद जाधव आणि सर्व कुटुंबियांच्या वतीने मिरवणूक आणि महाप्रसाद वाटून करण्यात आले। या कार्यक्रमास कॅन्टोनमेंट बोर्डाच्या उपाध्यक्षा प्रीतम आढाव, माजी उपाध्यक्ष सचिन ठाकरे यांनी भेट देऊन सदिच्छा व्यक्त केल्या। अभिनंदन करते की बाबांनी ही परंपरा कायम ठेवली आहे आणि हा पुढेही कायम चालू असेल अशी आणि आपला काही खरीचा वाटा आम्ही कायम या संदर्भासाठी आम्ही कॅम्प मधील वडने रोड वरील हे जाधव कुटुंबियातलं घरातलं हाजी मालंग बाबांचं एक मोठं देवस्थान इथं त्यांनी स्थापित केलेलं आहे। मागील कित्येक वर्षापासून त्यांचे हे भक्त आहे संपूर्ण परिवार, दिगंबर काका जाधव असतील किंवा आमचे मित्र शरद जाधव त्यांचा परिवार असेल, संपूर्ण जाधव परिवार आणि हाजी मालंग बाबांची सेवा ते वर्षानुवर्ष करत आलेले आहे। मागील काही 6-7 वर्षापूर्वी त्यांनी ही दर्गा इथं मोठ्या भक्तिभावाने स्थापित केली आणि तेव्हापासून दरवर्षी माघ पौर्णिमेच्या निमित्तानं मोठा उत्सव त्यांच्या माध्यमातून या पंचक्रोशीमध्ये सर्व भाविकांना बोलवून सर्व गल्लीतल्या लोकांना विश्वासात घेऊन हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो। देवाची पूजा अर्चना बरोबरच मोठा उरुस इथं निमित्त मोठी मिरवणूक काढली जाते, आतषबाजी केली जाते आणि सर्व लोकांना या भाविकांना मोठ्या प्रमाणामध्ये महाप्रसादाचं वाटप सुद्धा केलं जातं। मी जाधव कुटुंबाचं या दातृत्वाबद्दल त्यांचं मी मनपूर्वक इथं आभार मानतो आणि बाबांच्या या दर्शनाला या निमित्तानं आपण सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा या असं आपल्या निमित्ताने इथं विनंती करतो। आभारी आहे साहेब। तसंच या प्रसंगी हाजी मलंग बाबांच्या भक्तांनी त्यांची महती सांगून आपल्याला आलेले अनुभव यावी व्यक्त केले। मी दिगंबर माधवराव जाधव आणि माझा पुतण्या श्री शरद संतराम जाधव आम्ही जाधव कुटुंबियातर्फे हाजी मलंग बाबाची इथे 6 वर्षापासून स्थापना केलेली आहे। स्थापना म्हणजे दर्गा तयार करून बाबांना इथे आमंत्रित करून त्यांची पूजा अर्चा माघ महिन्याच्या फेब्रुवारीमध्ये माघ पौर्णिमेला आम्ही इथे मोठ्या उत्साहाने साजरी करतो। या उत्सवामध्ये आम्ही सौवाद्य मिरवणूक काढून बाबाची दर्ग्याची सगळ्या प्रसादाची पूजा पूर्ण शहरवासियांना दर्शनासाठी मिरवणूक काढली जाते आणि या प्रोग्रामला या उत्सवाला सर्व शहरातले शहरवासीय इथे हजेरी लावतात आणि हजेरी घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतात। हा प्रोग्राम करताना म्हणजे हा उत्सव करताना हाजी मलंग बाबांची इतकी कृपा असते गोरगरिबांना की ही कृपा सर्व शहरवासियांना प्राप्त करून देण्यासाठी आम्ही जाधव कुटुंबीय सहकुटुंब मदत करून सहकार्य करून साजरी करतो। हे आमच्या स्वखुशीने आणि स्वखर्चाने बाबांची सेवा करतो। बाबांच्या महती बाबतीमध्ये काय सांगाल? बाबांची महती सांगायची झाली म्हणजे हाजी मलंग बाबा हे फार प्रशस्त वीर महात्मे होऊन आहे आणि त्यांची दर्गा कल्याण येथे हाजी मलंग पहाडावर त्यांचं स्थान आहे। या स्थानावर आम्ही दरवर्षी भेट देत असतो, दर 6 महिन्यातूनही भेट देत असतो
आणि ह्या बाबांनी आतापर्यंत सर्व गोरगरिबांना इतका कृपा केलेली आहे की जो कोणी त्यांच्या स्थानावर जाऊन आणि जो कोणी त्यांची पूजा अर्चा करतो त्याला बाबा प्रसन्न होतात आणि त्याचं सुख शांती त्याच्या घरामध्ये त्याच्या नातेवाईकामध्ये त्यांच्या सहवासात असणाऱ्या मित्रमंडळींना बाबांची कृपा प्राप्त होते आणि बाबांच्या कृपेसाठी सर्व लोक इथे महाप्रसादासाठी हजर होतात आणि महाप्रसाद खाल्लेल्या लोकांना बाबांचं एक फार मोठी कृपा प्राप्त होते. या उत्साहात पंचक्रोशीतील भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाबांची मिरवणूक संपूर्ण देवळालीमध्ये वाजत गाजत मुख्य बाबांच्या दर्गाजवळ आली. विधिवत सर्व पूजा संपन्न झाल्यानंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. हाजी मलंग बाबांबद्दल सांगायचं म्हटलं तर मलंग एक सुफी संत होते. 12वी शताब्दीमध्ये ते भारतात आले होते. कल्याण येथे त्यांची 300 वर्ष जुनी दर्गाह आहे आणि त्यांचे भक्त संपूर्ण भारतभर आहे. तोच वारसा देवाली कॅम्प येथील जाधव कुटुंब गेल्या अनेक वर्षापासून चालवत आहे. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन किंवा देखभाल हे करत असतात. या कामी जाधव कुटुंबातील सर्व सदस्य तसेच तुकाराम हांडगे, न्यू पाकिजा स्टोअरचे संचालक, सर्व सेवेकरी या कामी मोठ्या संख्येने कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्नशील असतात. उत्तर महाराष्ट्र टाइम्ससाठी सचिन आव्हाड, नाशिक.